नमस्कार साहेब, आपल्या मुलाखतीचा जो पहिला भाग झाला आणि जो दाखवला गेला तो पाहिल्यानंतर तुमचा पुन्हा जोरदार तो पूर्वीचा मिश्किल मूड वगैरे आलेला बघून तमाम मंडळी एकदम खुश आहेत सगळेजण, आणि तुमच्यापर्यंत मुद्दाम ते पोचवायला अनेकांनी सांगितल्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो. आणि सगळ्यांची अपेक्षा आता अशी आहे की तुम्ही जे शेवटाला म्हणलात ब्रशचा फटकारा कागदावर मारायला उत्सुक आहात, तर तो कधी मारणार आहात? सुरुवात केलीत का? येईन, कारण शेवटी कलावंत म्हटल्यानंतर त्याला एक मूड असतो आणि तो आल्याशिवाय कोणचालाही चालत नाही. बरोबर, तर येईल ते आम्ही करणार, फटके मारणार, पण इच्छा तीव्र आहे. आपण जे म्हटलं तत्ता मला सुरुवातीला ठणठणी जबरदस्त झाली वगैरे वगैरे, ती मी बोलत असतो, मग ते ठणठणीत आहे, सणसणीत आहे, खणखणीत आहे का ठाकरी भाषेत आहे त्याचा विचार मी करत नाही, मी बोलत असतो. खरं आणि जसं असेल तसं. बरोबर, त्याप्रमाणे मी बोललो. तुमचं हे जे बोलणं आहे, शब्दांचे जे फटकारे सगळे आहेत, ते आगामी निवडणुकीमध्ये लोक खुद्द बांधवांना साथ घातलेली ऐकायला पण उत्सुक आहेत. अपेक्षा करायला हरकत नाही ना, पण सामोरे याल अशी अपेक्षा. आत्ताच्या सगळा मूड लक्षात असतं, इच्छा तुमच्यावरती अवलंबून असते, परंतु त्याजवळ तब्येतीने साथ दिली तर आणि तरच इच्छा पूर्ण होऊ शकते. बरोबर, समजलं? आणि तुम्ही जर अगदी हातबल असाल तर काय, असून इच्छा मारावी लागते परत. बरोबर, तर ते आता ऑक्टोबर महिना असल्यामुळे मला असं वाटतं तेवढी रिकव्हरीवर माझी काही हरकत नसावी, कोणाचीही नसावी, डॉक्टरांचीही नसावी. नक्की. बरं, आम्ही सगळ्यांची आणि सदिच्छा 100% आहेत आणि आम्हाला अपेक्षा पण आहेत. त्याच्यावरतीच एखादं मी उभा राहीन आणि राहण्याची अशी उमेद आहे माझी. भाऊ, पुढच्या टप्प्याकडे आपण जात असताना मागच्या टप्प्यातलं आपण जे बोलत होतो त्यातलं एक दोन गोष्टी आणखीन विचारायच्या माझ्या राहून गेल्या होत्या. एक म्हणजे मार्मिकच्या वाटचालीमध्ये दादांच्या काळापासून असलेल्या काही व्यक्ती होत्या का तुमच्या? नक्की आहे. उदाहरणार्थ पहिल्यांदा मार्मिक सुरू केला अग्रलेख दादाजी यायचे, मग दपा खांबेट येऊन मला मिळाले. बरोबर, ते बरीच वर्ष ते होते, चांगलं लेखन करायचे ते. मग त्यानेच काही रिटायरमेंटचा किंवा काही विचार त्यांच्या डोक्यात आला असेल त्यावेळेला, मला काही कल्पना नाही, पण ते बाजूला झाले. मग प्रमोद नवलकर आले, त्यांनी काही कार्यकारी संपादक म्हणून भाग सांभाळला. करीत करीत नंतर आत्ता पंढरीनाथ सावंत आहेत. आता आजचा डॉलर जो आहे मार्मिकचा तो पंढरीच बघतो, आम्ही त्याला पंढरी म्हणतो. पण मला वाटतं पंढरीनाथसुद्धा हे दादांच्या तालमीत तयार झालेलं, दादांच्याच तालमीत, त्यांच्या पठडीतनं जाऊन आलेला माणूस आहे हा. बरोबर, त्यामुळे ती भाषा शैली वगैरे वगैरे सगळी आहे. प्रबोधनकार ठाकरे टच आहे त्याला. बरोबर. बरं, या दादांच्या तालमीत तयार झालेली ही जशी मार्मिकमधली मंडळी आहे तसा त्यांचा त्या काळातला राजकीय आणि सामाजिक लोकसंग्रहसुद्धा मोठा होता, म्हणजे गाडगेबाबांपासून सेनापती बापटांपर्यंत. तर तुमचा स्वतःचा या मंडळींशी संपर्क कितपत आणि कसा? नेहमीच यायचं, म्हणजे गाडगेबाबा उदाहरणार्थ. हो, गाडगेबाबा अगदी ते कधी कोचामध्ये खुर्चीमध्ये बसायचे नाही, फतकल मारून जमिनीवर बसणार. बरं, तसे एकदा आले गाडगेबाबा, दादांना सांगितलं काय लोक म्हणतात काहीतरी लिवा लिवा लिवा, आता कोण लिवणार, तर मला लोकांनी तुमचं नाव सांगितलं, मी आलो तुमच्याकडे, आता तुम्ही लिवा. दादाला घेतो म्हणावं मी करतो. दादा जमवाजमव करीत होते संपूर्ण गाडगेबाबांच्या चरित्राची, आणि एक दिवशी आले गाडगेबाबा. काय रे बाबा, किती आलं? आणि त्यामध्ये ते एक जे वाक्य बोलले त्याला फक्त ते अर्थपूर्ण वाक्य होतं. काय होतं? ते असे म्हणाले दादांना, हे बघ बाबा, दिवा आहे तो त्याच्या उजेड्यामध्ये लिवा लिहून घे, आणि दिवा विजला की मग काय उपयोग नाही होणार. तेव्हा दादा जर थोडासा एक बसला, धक्का बसला, एक काहीतरी निरळ बोलत आहेत. दादानी खाडखाड टाईपरायटरवरती सगळं ते फटाफट मी चित्र काढलं, मुखपृष्ठावरचं चित्र माझंच आहे, मी वॉटर कलरही करत होतो, ते माझं आहे चित्र. बर, सेनापती बापट होते यायचे ना त्यांच्याशीही, ते सेनापती बापट फिरायला जायचे आणि परतीच्या चक्रीच्या वेळेला दादांकडे चक्र मारून जायचे, जवळचे संबंध अगदी. दिनू रणदिवेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की संयुक्त महाराष्ट्राचं खरं केंद्र हे तुमचंच घर होतं. तर नेमकं केंद्र म्हणजे तिथे काय काय आहेत? म्हणजे मागे तुम्ही उल्लेख केलात काही मंडळींचा, पण नेमकं तिथे काय काय तऱ्हेच्या गोष्टी चालत? तिथे संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली. समिती ही शंकरराव देवाने गुंडाळली म्हणून तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या वेळेला. ती गुंडाळल्यानंतर हा करोड आला,
बरं तिकडे सातारा कराडला यशवंतराव चव्हाण जिंकले ते पवार त्यांच्या विरोधात जे होते कोण ते पवार पडले त्यामुळे आणखीन सन्नाटा एक निर्माण झाला असतात सगळे नर्वस झाले सगळे नाराज झाले त्या दादाने एक मीटिंग लावली आणि त्यानंतर भाऊसाहेब राऊत होते शक्का पक्षाचे त्यांची खूप मदत झाली आणि म्हणे जरी संयुक्त महाराष्ट्र समिती गुंडाळली गेली तरी महाराष्ट्राचा प्रश्न आम्ही तसा सोडणार नाही वाऱ्यावर दादानी राऊतांकडे मीटिंग घेतली त्यामध्ये सगळे हे आले होते आणि तिकडे ती जनता आघाडी स्थापन झाली तो मागे मागच्या वेळेला बोललो दादा आचार्य अत्रे वारा कोठारी माधुरा भागवत डांगे नव्हते त्यात नाही आणि आप्पा पेंडसे हे होते सुरुवात केली मग त्यांनी दणादण करायला आपण मार्मिकमधनंच पुढे त्या याद्यांमधनं सेनेच्या वाटचालीकडे आलो वगैरे बोललो आपण तर सेनेसारखी एक राजकीय संघटना स्थापन करत असताना त्यावेळेला जे इतर राजकीय पक्ष होते जनसंघ म्हणा काँग्रेस म्हणा समाजवादी पक्ष म्हणा या पक्षांच्या बांधणीचा काही विचार त्यांची कशी झाली मला करण्याची गरज नव्हती कारण मी शेवटी मार्मिक का सुरू केला फ्रीपेर सुरू सोडल्यानंतर की मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक मी व्यंगचित्र चित्रकार असल्यामुळे माझी जी कला आहे तिला वाव कुठे देऊ मी बरोबर म्हणून मी असं केलं की व्यंगचित्र साप्ताहिक काढायचंच मागे बोलल्याप्रमाणे धडाधड बंद होत असताना साप्ताहिक आहे महाराष्ट्रातली मी त्यामध्ये माझं साप्ताहिक काढलं बरोबर लोकांनी अर्थात इशारे दिले करू नका धडत अमुक आहे तमुक आहे आचार्य यात्रांच्या साप्ताहिके बंद पडली नवई वगैरे मग तुमचं काय असेल मी कोण आहे मला माहीत नाही मी काढणार पण हे काढत असताना उद्देश एवढाच होता की दरवेळेला पुरवण्या उघडल्या वृत्तपत्रांच्या की त्यामध्ये पोलिओ कसा होतो क्षयरोग कसा आहे अमोक ह्याच्यावर अरे हे काय जर रविवारी झालं एक दिवस आमचा असा मजेत जायला पाहिजे त्या इथे पोलिओ बिलिओ कसले वाचायचे आणि क्षयरोगाची बातमी आहे आणि म्हणून मी म्हटलं नाही व्यंगचित्रच पण त्यानंतर माझ्यावरती जे माझ्याकडे जे काही लोक यायला लागली नोकऱ्यांच्या बाबतीत तक्रारी काय म्हणे जातो सगळीकडे म्हणे सगळे साऊथ इंडियन्स येत आहेत आणि आम्हाला नोकरीच नाही मुंबई मिळाली आणि मुंबईत मराठी माणसाला काही अर्थ नाही हे चित्र म्हटलं मानवण्यासारखं नाही आणि पटण्यासारखं आहे तर मी म्हटलं याद्या काढायला सुरुवात केली आणि काही नाही टेलिफोन डिरेक्टरी घेतली आजही तुम्ही घेऊ शकता ती तर ते एक्झिक्युटिव्ह त्यांचे असायचे त्या लोकांचे तमिळमधले वगैरे वगैरे इथे मुंबईत मोठमोठ्या कचऱ्यातून ते तिथे बसलेले असायचे नागोबा आणि कुठेही वेकन्सी किंवा भरतीची वेळ आली की आपल्या लोकांना ते बोलून त्यांना नोकरी द्यायची हे जर सुरू होणार असेल तर मग आपली मराठी माणसं जाणार कुठे त्यातून मी चीड निर्माण मला आली आणि म्हणून मी लोकांमध्ये ती निर्माण केली की हां म्हणजे मी याद्याच छापत होतो वाचा आणि गप्प बसा थंड बसा वाचा आणि थंड बसा आणि काय तर मागेच सांगितलं मग पहिल्या भागामध्ये जरी थंडच बसले होते हो कोणी उठेच ना मग चिडलो मी कारण मला थंड बसून चालणार नाही पेटवणार आहे मी आणि पेटवत असताना चालत ते पेटतच नाही दूरच निघतो नुसता मला नाही पाहिजे माझा पलिता पेटता पाहिजे मग मी हे घेतलं की वाचा आणि उठा आणि मग चळवळ सुरू झाली. शिवसेना हे नाव कसं दादाने दादांजर कारण आम्ही दादर ठिकाणी राहतो तर दादाच्या जागेत तीनच खोल्या दिवाणखाना जो दादांना जायचा दादा बसायचे तिथे टाईपरायटर वगैरे त्यांचं त्यात चालायचं असते एक बेडरूम शयाघर आणि स्वयंपाकघर बाकी संपलं आणि काही पडवी होती मागच्या बद्दल तिथे मी कार्टून काढायला बसवत होतो पण मग नंतर सोडून दिलं खालीच बैठक मारायची जमिनीवर आणि गर्दी वाढायला लागली शिवसेनेची म्हणजे मी ज्याला अर्ज भरायला सुरुवात केली शिवसैनिकांचे अर्ज भरा म्हणून अमुक अमुक तर ते सगळे तिकडे यायचे मी आम्ही राहत होतं राहत्या घरामध्ये नुसतं तुडुंब दादांच्या भाषणाची पंचायत झाली पंगावरती एकदा म्हणाले काय रे म्हणे असंच चालणार का तुझं काही त्याला संघटित स्वरूप वगैरे काही देणार आहे काय म्हटलं अजून काही तसा विचार नाही आहे नाही नाही त्याला काही अर्थ नाही माणसं येतील जातील कोणाला काय आलं काही पत्ता लागायचा नाही असलं चालू चालायचं नाही नाव दे म्हटलं पाहतो पाहतो नाही
नाव देईन आता अजून विचार नाही केला. विचार त्याने आत्ता हे नाव देईन शिवसेना देऊन टाकलं. नारळ कोणी वाढवला संघटनेच्या मुहूर्तात? आमचे सहदेव नाईक होते. सहदेव नाईक बरं त्यांनी फोडला. काय नंतर आम्ही सगळी मातंबर म्हणजे आता महाराजांचे फोटो आमच्याकडे असतातच आहेच म्हणजे तिथे पण आहेत. तर अशा वेळेला नारळ घरी असतोच आमच्या मासाहेबांनी मानी नारळ उदबत्तिया हळद कुंकूर तांदूळ सगळं तयार केलं आणि सहदेव नायकाने नारळ पडला शिवाजी महाराजांचा जय जयकार करून. बरं त्यात बाकीचं त्याचे त्यांनी काय गडबड केली ते नाही सांगत मी. बरं काय नंतर आम्हाला जी सगळी तुमच्या पाठीमागे खणखणीतपणे उभी राहिलेली नेत्यांची फळी दिसली दत्ताजी साळवी काय त्यांच्यापासून मनोर मला पहिला मिळाला तो दत्ताजी साळवी. अच्छा ते कसे भेटले हे नेते कसे तयार झाले? आता हे सगळे मॉक पार्लमेंट सुरू झालेले आहेत काही लोकांची ते सोडून द्या. अभिरूप पण माझं अमर हिंद मंडळामध्ये मला मी पिंजऱ्यात उभं केलं होतं मला मला असं वाटतं आठवतं मला बहुतेक जॉर्ज फर्नांडिस असावं मला क्रॉस करायला माझी काय म्हणतात त्याला तुम्ही अभिरूप न्यायालय अमर हिंद मंडळामध्ये अमर हिंद मंडळ आणि तुमची उलट तपासणी जॉर्ज घेत होता आणि दत्ताजी होते अध्यक्ष. बरं ते टेबल तांब्या भांडव वगैरे असतो अध्यक्षाला ते सगळं सजवलेलं होतं आणि सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे दत्ताजी आले सकाळी. नळासाहेब काल तुमचे विचार ऐकले आणि आजपासून मी माझ्या नोकरीचा राजीनामा मी तुमच्यात सामील झालो. अरे म्हटलं बघ नोकरीचा राजीनामा देऊ नका एवढंच जरा मांडणी व्हायची आकार यायचं आहे एवढंच काय मी दिला जॉबरच नोकरी करायची मिलमध्ये जॉबरच जॉब देऊन आले तेव्हा नोकरी. बरं दत्ताजी पहिले मग वामनराव महाडिक मग एक गेले. वामनराव महाडिक वगैरे कसे भेटले का तेही असेच आपणून आले? नाही महानगरपालिकेमध्ये एक कारकून होते बिचारे आपणहून आले. बरं ही सगळी आपणहून आलेली माणसं. मनोहर जोशी हां तो एक मोठा किस्सा आहे. माझ्या पुण्याला शनिवारवाड्यावरची मीटिंग होती. बरं मीटिंग झाली आणि मी माझ्या बहिणीकडे आलो टिपणीस चहा पाणी वगैरे माझं आज झालं आणि तर मी बाहेर येतो तर श्रीकांत यशवंत पांडे आणि मनोहर जोशी हे उभे. श्रीकांतला अर्थातच मी ओळखतो पाध्यानं ओळखत होतो मनोहर जोशी नव्हतो. त्यांनी ओळख करून दिली की म्हणे बाळासाहेब म्हणे हे मनोहर जोशी कोहिनूर क्लासचे त्यावेळी त्यांची ही होती प्रसिद्धी आणि हे क्लासेस चालवतात टेक्निकल वगैरे. म्हटलं काय विशेष इथे आलं होतं? नाही म्हणे आपल्याच सभेला आलो होतो. म्हटलं मी सभा आटवून येतो इकडे आणि तुम्ही काय इकडे येत आहे? श्रीकांतनी सांगितलं यांच्याच गाडीतनं आम्ही आलो. श्रीकांतनी सांगितलं श्रीकांतनी ओळख करून दिली. म्हटलं आता काय आता तुमच्या आता काही परत शनिवारवाड्यावरती जाऊ शकत नाही सभा घेऊ शकत नाही चला म्हटलं मुंबईला आणि आम्ही मुंबईला आलो. तिथून मनोहर जोशी शिवसेनेत आले. मामा आला तसा भाचा आला सुधीर जोशी त्यांचे भाचे दोघेही आले आणि मग माणसं मिळत गेली. त्या काळामध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा नेत्यांची बर्दास्त ठेवणं काही परवडणारं शक्यही नव्हतं आणि नेतेही एवढे बर्दास्त म्हणजे थाटाने राहण्याच्या याच्यातली त्यावेळेला काळ नव्हता. मला वाटतं दत्ताजींचा तुम्ही उल्लेख केला आहे तुम्ही आणि त्यांनी दौऱ्यामध्ये असताना खूप कठीण याच्यातनं असे काढलेले आहे ना वाटचाल काय स्वरूपाची म्हणजे काही रूम हॉटेल वगैरे असं काही बर्दास्त नव्हती काय स्वरूपाची होते? काय झालं की मी पूर्वी भाषण झालं की पाणी प्यायचं त्यामुळे माझं पोट बिघडलं. बरं इंटेस्टायनल म्हणजे आतडं मग डॉक्टर देशमुख यायचे पूर्वी त्यांनी मला लाल तांदळाची ज्याला आपण ते काय त्यांचा एक शब्द आहे त्याला ती तांदळाची पेस्ट मला भरून न्यायला सांगितली. मग थर्मासमधनं मी त्याने येत होतो पण मी कल्याणला एकदा मी आणि दत्ताजी होतो सगळं बरोबर यांच्या प्रचाराला मी गेलो होतो मी आणि दत्ताजी. मीटिंग झाली 1:30 वाजले होते. मीटिंग झाल्यानंतर परतीच्या वेळेला दत्ताजी म्हणाले बाळासाहेब काही इकडे काहीच उघडं नाही सगळं बंद दिसते. म्हटलं हो भूक लागली म्हणे तर माझी पण त्यांच्यासारखी पण ते आमच्याकडे पाण्याची बाटली फक्त त्यावेळेला बिसलरी वगैरे काही नव्हते घरातलं पाणी भरायचं नाही आहे म्युन्सिपॉलिटीच्या नळाचं काय करायचं शिवसैनिक अर्थात आम्हाला सेंड ऑफ देण्याकरता उभे राहिले होते.
तर विचारतो, म्हटलं काय रे बाबा इथे हॉटेल बिटल काय होईल नाही म्हणून सगळे बंद आहे साहेब, मग काही करा काहीतरी खाण्याचं काहीतरी घेऊन या. त्याने एका भैयाच्या दुकानाला टोक टोक करून दुकान उघडलं, कुरमुरे घेतले एवढे. आता कुरमुरे तुम्हाला माहिती आहे, त्याला खाल्लं की भुसकून जातं खाली. तर काय नाही, कुरमुरे खाऊन पाणी प्यालं आणि 3:30 घरी आलो. मला वाटतं एकदा कधीतरी झोपायला साध्या सतरंजीवर तुम्ही कुठेतरी कोकणात झाला प्रकार, एकाकडे गाज्यान होत्या माणसं भरपूर, सतरंजीवरती आम्ही दोघं लेटून दिलं. तुम्ही आता उल्लेख केलात की आम्ही काय हो घरनं साधं पाण्याची एखादी बाटली ती सुद्धा नळाचं पाणी भरून आणायचो, म्हणजे आर्थिक स्थिती फारशी काही उत्तम अशा स्तरावरली नव्हती. तुमच्या आधीच्या काळामध्ये दादांचं तर विंचवाचं बिराड होतं, मला वाटतं नाटकाचं मंडळ पण होतं. डेक्कन स्पार्क हे नाटक कंपनीचं नाव होतं, डेक्कन स्पार्क, कारण पुण्याची बाजू डेक्कन दक्षिण. तर मग त्या काळामध्ये त्यांचं असं विंचवाचं बिराड, दरवेळेला कुठे गावं बदलत जाणं, बिराड बदलत राहणं, या सगळ्या आर्थिक स्थितीचा काही परिणाम नाही झाला असं सावट नाही आलं काही व्यक्तिमत्व? त्यावेळेची कसली शाळा आणि कसलं काय आणि शिक्षण काय आणि काय काय, त्याचा परिणाम कधी असं नर्वस होण्यावर वगैरे असा कधी नाही? म्हणजे डोक्यात विचारच यायचा नाही, नर्वसनेस कशाला म्हणतात काय असतो काय माहीतच नाही, वय किती होतं बरं. आणि रोज कल्याणला ज्याला आमची नाटक कंपनी वडिलांची उतरली होती, त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी जेवण काय, पांढऱ्या वाटाण्याची उसळ, भात आणि चपात्या, भाजी बिजी काही नाही, केरीच तगदी अगदी अगदी शिकस्त बटाट्याची. बरं, म्हणजे ते अगदी पकवानासारखं एकदम. या दादांच्या पिरियडमध्ये त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर सेना सुरू झाल्यावर पुढच्या टप्प्याकडे येत असताना मला एक विचारावं असं वाटतं की तुम्ही इतक्या आठवणी उत्तम जागवत आहात, एक प्रकारे महाराष्ट्राचा हा जवळजवळ 3 पिढ्याचा ग्राफच आहे म्हणून अनेक टप्पे येत गेलेत, म्हणून त्यातलं विचारतो सीमा आंदोलन जे पुढच्या टप्प्यावर झालं, त्या सीमा आंदोलनाच्या वेळेला मला वाटतं थेट सहभाग तुमचा, मोरारजीबाईंची गाडी अडवणं वगैरे अशा धर्तीवर काय झालं तो जरा सांगा ना. नाही नाही, डफळे होते त्यावेळेला. बरं बरं, ते डेप्युटी IGP काहीतरी होते, डेप्युटी कमिशनर पोलीस, आणि माझे चांगले मित्र डफळे, ठरलं असं की सीमा प्रश्नाबद्दल आम्ही मोरारजी देसाईंना भेटायचं, त्यांना एक निवेदन द्यायचं बस, आणि आम्ही एका कोपऱ्यावरती उभे राहू, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही गाड्या काही अडवणार नाही. त्यांना ठीक आहे म्हणे, असं केलं तर मी तुम्हाला मदत करेन बरं, आणि अतिरिक्त कुठे काही होणार नाही ते त्याची काळजी तुम्ही घ्या आम्ही पण घेतो, म्हटलं चालेल ना. म्हणून आम्ही मोरारजी देसाईंचा ज्याला वेळ झाली विमानतळावर इकडे येण्याची, आम्ही तिथे उभे राहिलो, मनोहर जोशी वगैरे वगैरे. हां, ते चर्च आहे तो, चर्चजवळ माहीमचा, तिथे उभं राहिलो मी प्रत्यक्षात तिथे उभं राहतो, कारण मैमरून कारण ते निवेदन मनोज जोशी देणार होते म्हणून ते तिथे उभे राहिले, ते डफळे बाजूलाच उभे होते. मी माला घेऊन आणि उद्धवला घेऊन आमची ॲम्बॅसेडर गाडी पहिली ती घेऊन चर्चच्या बाजूला उभा राहिलो, अशी तो इकडे तोंड करून गर्दीकडे तिथे उभं राहिलो, म्हणजे बसलो होतो. इतक्यात मोरारजी देसाईंची गाडी आली आणि ती इतक्या 60 वेगानं आली की तुला आश्चर्य वाटेल की काय परवाच केली नाही, डफळे ओरडतायत, अरे काय 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 म्हणून करून फटाफट आमच्या फोटोग्राफरला उडवला, करंबेळकरला, आमचा एक शिवसैनिक गिरगा होता त्याला उडवलं, मोरारजी देसाई निघून गेले, जात आहेत कुठे पुढे, दुसऱ्या रस्त्याने त्यांना नेलं, कारण नंतर मग शिवसैनिक पिसाळले होते, दंगल तशी सुरू झाली नव्हती पण ती सुरुवात झाली. अच्छा, बरं, हा पांढऱ्या पायाचा आल्यामुळे नर राक्षस त्यामुळे सुरुवात झाली. त्या वेळेलाच मला वाटतं पहिल्यांदा तुरुंगवास घडला, तिथे कुलकर्णी नव्हते बरं, एका SRP माणसानं लाठी मारण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती मनोज जोशी, पण आमची लेंगे असल्यामुळे ते लेंग्याला चाटून लाठी गेली, इतक्यात कुलकर्णीने त्याला बाजूला घेतला, खेचला, काय द्यायची शिवे मराठी असेल चांगली सुसंस्कृत दिली बरं, त्याला खेचला बाजूला आणि आम्हाला सांगितलं बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्ही इथून निघा म्हणे, परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे, म्हणजे जाऊ द्या पण फायरिंग करू नका. अशुरूपर्यंत टाकल्या तर ठीक आहे, पण
कोणाला घेत जखम कोणी मरता का म्हणे नाही म्हणे ती काळजी घेतो मी. आणि त्यांनी आम्हाला उलट्या बाजूने काढलं. बरं. म्हणजे जो स्वातंत्र्य सावरकर मार्ग आहे पुरीचा कॅडल रोड तिकडून श्रीकांतकडे नेऊन ठेवलं आम्हाला. आम्ही राहतो इकडे मातोश्री आणि तिकडे नेलं आम्हाला. ठीक आहे. मग तिथे थोडंसं गप्पा गोष्टी झाल्या. म्हणजे गप्पा म्हणजे फोनाफोनी विजय गावकर आला. लालबाग परळचं काय पेटलं काय पेटवा म्हटलं जा इथे नका माझ्याशी बोलत असू जा पेटवा गेला पेटलं. आणि मग आम्हाला तिकडून काढून धूरवीर आंदोलन तसं विषय एकदम तीव्र झालं नाही. लाठी चार्ज अश्रू दूर झाला कारण सगळं निमालं होतं पण धूर दिसत होता मला. धूर हवेमध्ये होता. आम्ही तिकडून मातोश्रीला आलो. पण वरती येऊन आम्ही मातोश्री झालं तुम्ही खोलीत मला सांगितलं. म्हटलं मा बॅग तयार ह्याच ह्याच वाक्यात बॅग तयार का बहुतेक म्हटलं अटक होण्याची शक्यता आहे. आमची भरायचं म्हणजे काय बायकांच्या साडीसारखी आमची बॅग नसतेच. जब्बा लिंगा वगैरे घालून आम्ही आपले बॅग भरली काय औषधं घेतली. त्यावेळी औषधांचं प्रमाण एवढंही नव्हतं आज आहे तेवढंच. कारण आज माझ्यावरती फार मोठा गोळीबार करता येते सतत गोळ्या खालतात मला. बरं ठीक आहे खायला पाहिजेत बरं व्हायचं आहे म्हणून तर छोटी बॅग घेतली. हां सूट केसो त्याच्यामध्ये राहिला आमचा संसार सगळा तुरुंगाचा. आणि बरोबर 4:15 दारात ती थापडली. त्यामुळे माझ्याबरोबर तो वरळीकर होता तो वरती आला. कारण आमचं मातोश्री तळे एवढे मोठी नव्हती छोटं होतं छोटाच बंगला. मी पहिल्याच मजल्यावरती राहत होतो. ते पोलीस आलेत म्हणून त्यांनी सांगितलं घोरे त्याच्या वगैरे आवाजात पोलीस आलेत म्हटलं मला माहिती आहे. मी कपडे वगैरे केले खाली गेलो. त्यामध्ये एक सॅम्युअल नव्हता एक अधिकारी होता तो माझ्याकडं माझा दोस्त बनला होता. तो जवळ रुमाल काढून अश्रूच पुसत होता. त्याला वाईट होतं की बाळासाहेब माझे मित्र आणि त्यांना मला आज अटक करण्याची पाणी माझ्यावरती यावी म्हणून त्याला वाईट वाटत होतं. तर मी म्हटलं चहा वगैरे घेणार का नको म्हणे. म्हटलं मी तरी घेऊ शकतो ना त्याला हो तुम्ही घ्या. मी चहाला म्हटलं एकदा म्हटलं दिल्ली दरबाराला जाऊन आलं तर चालेल काय म्हणलं चालेल. आम्ही दिल्ली दरबाराला गेलो. बरं आणि मोडकाला शिवाजीत शेवच आटोपलं खाली आलो चहा घेऊन. गाड्या तयारच होत्या. एका गाडीत आम्हाला कोंबलं गाड्या सुसाट धावत रंगभवन जे आहे तिथे म्युन्सिपल कमिशनर डेप्युटी डफण्यांचं ऑफिस जिथे आहे तिथे मला नेलं. मी असा दिनं चढून जातो आहे माझ्यासमोर दत्ताजी साडी बसलेली पहिल्या मजल्यात. म्हटलं काय दत्ताजी हो म्हणे अरे झाले म्हणे मला अटक केली भोईवाडा मैदानावरती. दत्ताजींचं भाषण झाल्यानंतर लाठीचार्ज वगैरे झाला आणि त्यांनाही अटक झाली. थोड्या वेळेस मनोजोशीनं आणलं बरं झालं बा साथीला काहीतरी मिळालं. आणि मग ते सगळं मी दिलंच आहे माझ्या गजाड गजाडीन दिवस गजाड. पण म्हणजे तुम्ही थेट नुसती घोषणा न करता मराठी माणसाकरता तुरुंगात थेट गेला होता. अर्थात 3 महिने. बरं 3 महिन्यातला सगळा आजच्यासारखं नाही आहे. बेलवरती नाही आलो बेल मागितलाही नाही. हो पाहिजे तेवढा मी तुरुंगात जायला तयार आहे पण बेल घेऊन बाहेर पडेन असं नाही. थेट तुरुंगात एकदम तुम्हाला जे करायचं ते करा. बरं बेल नाही हा जसं जामीन मागणार नाही. आहेच थोडी मला वाटतं. त्यावेळेला वसंतराव नायकांनी तुमच्याकडे निरोप पाठवून मुंबई शांत करण्याचा प्रयत्न केला ना ते मला वाटतं ह्याच्यात आले ते गजाड. पण तसंच झालं ना. मधु मेहता आणि मनू आमरसे हिंद सायकलचे मालक हे रात्री आले 12:15 सुमारास. आणि मुख्यमंत्रींनी आम्ही भेजाय उनका कहना है कि अभी ये रोको बहुत हो गया. नंतर मला वसंतराव नायकाने बोललं होतं सगळं निर्वनिर्व झाल्यानंतर. आणि हा नालायक मोडक काण्या त्याला म्हणतात काण्या मोरक चकणाच होता तो दामोंडा मालकणार घाणेडा. मला अटक झाल्यानंतर सुटका झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला आर्थर रोडच्या पायरीवरती अटक करणार होता. हो हे मला नंतर कळलं. तेव्हा वसंतराव नायकाने दाटलं त्याला बस म्हणे झालं तेवढा शहाणपणा पुरे झाला आता जास्त मला नको आहे. हां आवडतं घ्या ती ऑर्डर काढायची नाही मला विचारल्याशी आहे. बरं बरं. म्हणून मला अटक करू शकले नाही.
पण वसंतराव नायकांनी पाठवलं आणि की आता निवेदन काढा, पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याला कोणी मानतच त्यांनी नाही, मानायलाच त्यांनी नव्हते, केलं मग. पण म्हटलं माझे सहकारी असल्याशी मी निवेदन नाही, ते आले त्याच्यामध्ये त्या पुस्तकातच आहे सगळं. हो, हे जसं सीमा आंदोलनाचा एक भाग झाला या वाटचालीमध्ये, तसं मधल्या एका टप्प्यावर 75 आणीबाणी आली. आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा मला वाटतं शिवसेनेवर बंदी आणण्याचा उद्योग काहीतरी रजनी पटेल करत होते ना, काय होतं ते, कोणाचा निरोप काहीतरी तुम्हाला आला होता ना, रजनी पटेलांचा निरोप कोणीतरी घेऊन आला होता ना. जसलोकचे शांतीलाल शाह होते बरं, मला वाटतं त्यावेळेस ते डीन होते, प्रमुख होते जसलोकचे. माझी दाढ दुखत होती त्याचं, ते मला वाटतं ते काढली की काय मला माहीत नाही, पण रक्तप्रवाह वाहू लागला. तर मी ॲलोपॅथी घेत नव्हतो त्यावेळेला, मी होमिओपॅथी अर्निका नेलं होतं बरोबर, आणि ते घेत होतं गोळ्या. पण रक्तदाब थांबण्यासाठी म्हणून त्यांनी माझ्या इथे गोष्ट ठेवला होतं, बोळा दाबून ठेवला होता. इतक्यात शांतीबाई आली, मला म्हणाले मला सर जस्ट कम, जस्ट फॉर मी जस्ट कम होऊन मी गेलो नेक्स्ट रूम, म्हणजे कॉरिडॉर आणि ते रूम, तिथे तारा बसणार तो डॉक्टर असायचा, त्यावेळेस तो नव्हता. म्हणून आम्ही आमच्या अकलेच्या तारा छेडल्या बरं त्या ताराच्या ऐवजी. तर शांतीबाई मला म्हणाले की आय मेट रजनी पटेल आणि सेड दॅट यू विल सी इन आवर्स टाईम ऑल दिस सेना लीडर्स विल गो बिहाइंड द बार्स, असा निरोप त्यांनी मला दिला, म्हणजे माझ्याशी बोलले रजनी पटेल. तर मी मग बोळा काढून फेकून दिला, चूळ भरली, म्हटलं वेल शांतीबाई यू हॅव टोल्ड मी व्हॉट रजनी पटेल हॅज सेड, नाव प्लीज गो अँड टेल रजनी पटेल वॉट आय एम गोईंग टू टेल यू अँड से. आय डोंट म्हटलं नो यू हॅव टू डू इट, प्लीज टेल मिस्टर रजनी पटेल द मुवमेंट वी गो बिहाइंड द बार्स देअर विल बी अ फ्युनरल ऑफ युअर्स आउटसाईड, तुझं प्रेतयात्रा निघेल बाहेर म्हटलं. हो हा निरोप दिला पटेल, डर कशाला, तर त्याने काही सांगितलंच असेल असं मला वाटत नाही, पण मी निरोप पाठवला. त्यावेळेस तो फार माजला होता रजनी पटेल, सर्व काही मी अशा तर पद्धतीने तो महाराष्ट्रात वागत होता, आणि खास करून मुंबईत. त्यावेळेस त्यांची बी पी सी सी होती, मी ते मोडून काढलं, ती एम पी सी सी केली आत्ता. मी आंदोलन केलं होतं, आंदोलन म्हणजे भांडलो त्यासाठी. आणि मग दिल्लीला गेल्यानंतर मी संजय गांधीला भेटलो, नंतर ओम म्हणून होता मिस्टर ओम होम मिनिस्टर, त्याला मी विचारलं सर म्हटलं इफ यू डोंट माइंड आय लाईक टू नो हू इज रजनी पटेल. हो म्हटलं रजनी पटेल, हो ये जस्ट ना पडे ते मला मिळाल्यानंतर चला म्हटलं आता घ्यायचं चला आणायचं याला बरं. ते मी कार्टून पण म्हणलं होतं मी काढलेलं आहे की व्यंगजित तर हां ना आलं छापलं आहे कुठेतरी आताच्या प्रदर्शनातही असेल ते. रजनी पटेलचा उपडा पडला आहे, मागची बाजू त्याची फाटली आहे, इंदिरा गांधी उभी आहे तिथे बसली अशी, दुसरं कोणीतरी आहे मला वाटतं मी दाखवला आहे. आणि तो म्हणतो इंदिरा गांधींना पंक्चर मोठं मोठं आहे, पंक्चर फार मोठं आहे बरं. तर ते इंदिरा सोल्युशन. इंदिराजींची भेट झाली होती 2 वेळा, एकदा राजभवनवर भेटले आणि दुसऱ्यानंतर दुसऱ्या वेळेला मी त्यांना भेटायला गेलो. सत्तेवरनं त्या खाली उतरल्या होत्या आणि सत्तेवरनं उतरल्यानंतर कोणी कोणाला भेटत नसतं, मी गेलो. मी वसंतराव नायकांना सत्तेवरनं उतरल्यानंतर सुद्धा भेटलो आणि त्यांचा 1 जुलै हा त्यांचा वाढदिवस होता, त्या तारखेला भेटलो, कोणी नव्हतं. मग ती 1 तारीख मुख्यमंत्री असताना काय गजबजलेली असायची ग्रँड परेडी, ह्यावेळेला कोणी नव्हतं. असे बरं स्वार्थी रोग किती आहेत सेनेची वाटचालीचं आपण पण याच्यामध्ये, पण मी तिथे ठरवलं आज सत्तेवर बाई नसली म्हणून काय झालं जायचं. आणि 6:30 गेलो मी एअरपोर्टवर, मी दत्तजी साळवी आणि मोहन सावंत, मोहन सावंत आम्ही गेलो भेटलो आणि मोकळेपणाने. हो हो अगदी आम्ही दोघंच होतो, नंतर मग वसंत साठे वगैरे आले. सेनेच्या वाटचालीचाही आपण आढावा घेतोय म्हणून विचारतो की मला वाटतं ठाण्याची निवडणूक ही पहिली सेनेने जिंकलेली निवडणूक म्हणता येईल. हो आमचा पहिला नगराध्यक्ष निवडून आला वसंत मराठे, मग त्यातून ते मग निवडणूक लढवली बरोबर, ती जिंकलो. ठाण्यावरती भगवा झेंडा फडकू लागला, ठाण्याने मला हात दिला बरोबर. शिवसेनेला जी गती आलेली आहे त्यात ठाण्याचा हात फार मोठा आहे बरोबर.
मग मुंबई वगैरे वगैरे सगळे गोष्टी सुरू झाल्या. काय पण ठाणे आणि मुंबई एवढ्यापुरतीच खऱ्या अर्थानं सेनेचं एक महत्त्व लोकांना जाणवत असताना एकदम विधानसभेची झेप, अवघ्या महाराष्ट्राची झेप घ्यायचं म्हणाल काय? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मोर्चे काढतो, आजही काढू शकतो, केव्हाही काढू शकतो, निघतातही. आणि तो काळा घोडा होताच तिरुपुरी, बरं, तो पंचम ज्यावर मावळतो त्याच्या पाठीवर बसलेला, सगळे मोर्चे त्या काळ्या घोड्याजवळ अडवायचे पोलीस. काळा घोडाही कंटाळला, ॲलन्सला ताप होऊन बसला या मोर्चेवाल्यांचा, देणं नाही आणि घेणं नाही, चाले येतात काय आणि जातात काय, तिकडे मुख्यमंत्री असो कुठे मंत्र्या भेटतात, त्या चहा बिस्किट होतात खातात आणि लोकांना थापा मारतात. म्हटलं हे नाही चालणार, फार काळ टिकायचं नाही. एक दोन मोर्चे काढले मी, मोठे निघाले जबरदस्त. पहिला मोर्चा तो बोलूच नको, विचारच नको. म्हटलं नाही चालणार, आता सत्यालाच हात घालावा लागेल, त्याशिवाय न्याय मिळायचा नाही मराठी माणसाला. आणि म्हणून आम्ही सत्ताला निवडणुका लढायला लागलो. हाय, आता म्हणजे सत्तेमध्ये आलोही होतो आम्ही, काही लोकांच्या मूर्खपणामुळे त्यानंतरची ती आम्हाला सत्ता मिळणार होती ती गेली. बरं, काही अट्टहास्य पाहिजे. जो काही 95 ते 99 सत्तेवर सेना होती भाजपबरोबर, या युतीच्या कारभाराकडे तुम्ही आता मागे वळून बघताना काय म्हणाल त्या सगळ्या कारभाराकडे? एक तर 4.5 वर्षे मिळाली, पण आचारसंहिता लागली दुसऱ्या निवडणुकीची पण आम्ही जे काम केले, हे उड्डाण पूल बांधले, मुंबई पुणे रस्ता बांधला, त्याचं सगळे, आता सेतू पूल जो बांधला आहे त्याचे भूमिपूजन मी केलेलं आहे, मुंबई पुणे रोडचं भूमिपूजन मी केलं आहे. हे ही कामे तुम्हाला 54 का 55 उड्डाण पूल बांधले. हे 55 उड्डाण पूल, हा सीलिंग वरळीचा, किंवा तुम्ही आत्ता उल्लेख केला तसं पुणे मुंबई रस्ता, या सगळ्या कशातनं कल्पना, स्वतःला आलेल्या अनुभवातनं कल्पना आल्या या डोक्यात? हां, हे तर मी नेहमीच म्हणतो की गुरु गुरु कसला गुरु, अनुभवासारखा गुरु नाही. बरं, काही गुरु शोधायला नको आणि पाया पडायला नको कोणाच्या, पण अनुभव हा मी गुरु मानस्थानी मानतो. हे आमचे अनुभव, मी ज्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये आलो भिवंडी सोडून, काय हो लेडी जमशेदजी रोड म्हणजे मोकळा, डोळे मिटून रस्ता करा, मोटारीच नव्हत्या पाहत, क्वचित एखादी दिसली तरी त्यांना. आज बघा तो लेडी जमशेदजी रोडचा रस्ता, हे कुठचेही रस्ते बघा मुंबईतले, गजबजवून गेलेले असतात. आता आणखीन गाड्या वाढत आहेत, ज्ञान आली आता, बरं, ही आणखीन ज्ञानामध्ये भर पडली. हे आता ही सगळी झुरळं, एकदा म्हणजे डेव्हिड लोचं एक कार्टून आहे व्यंगचित्र, फार मस्त आहे, की लंडनमध्ये गाड्या एवढ्या वाढल्या की डेव्हिड लोनी एक व्यंगचित्र काढले की खुद्द डेव्हिड लो गाड्यांच्या टपावरनं चालतो आहे आणि त्याचं कुत्रही त्याच्याबरोबर चालतं आहे, असं ते व्यंगचित्र आहे माझ्याकडे. तुम्ही व्यंगचित्राचा उल्लेख केला म्हणून मला एक सहज आठवलेलं विचारतो, मला माहिती अशी कळली की चर्चिलांचं कार्टूनवरचं जे चरित्र आहे त्यात माझे 3 व्यंग आहेत, आपली आहेत ना चर्चिल्स बायोग्राफी इन कार्टून्स, माझे 3 कार्टून्स फ्री प्रेसमध्ये असताना. मला वाटतं भारतातले तुम्ही एकमेव असाल, मी एकमेव आहे चर्चिलांच्या पुस्तकात कार्टून असलेले, बाकी कोणी नाही. वा, हा तर तुम्ही या सीलिंग किंवा उड्डाण पूल याच्याबद्दल म्हणत होतात, या सगळ्या कल्पना साकारल्या खेरीत युतीच्या कारभाराबद्दल आणि तुम्हाला काय वाटलं? आता बघा, झोपड्यांबद्दल बोंब मारत आहेत आमच्या नावानं की आमच्या काळामध्ये झोपड्या वाढल्या, पण पंचायत अशी होते की महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे पोलीस फोर्स नसतो आणि झोपड्या पाडायच्या म्हणजे पोलीस फोर्स पाहिजे, कारण ते हल्ले करतात. आणि जे म्युन्सिपॅलिटीचे कामगार कर्मचारी पाडायला जातात अगदी बुलडोझर नेला तर त्याच्यावरती दगड फेकवते, म्हणून आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं, दुजबी दिलं पण नंतर बंदच केलं. आता पोलीस प्रोटेक्शन नसेल, संरक्षण नसेल, तर कोण धाडस करणार आहे झोपड्या पाडण्याचं? त्यामुळे ते रेंगाळलं, म्हणजे रेंगाळलं अशासाठी रेंगाळलं की संरक्षण नाही. आणि विशेष म्हणजे आमची इच्छा आहे, कर्मचारी म्हणतात आमचे डोके फोडून घेण्याची इच्छा नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. काय गैर आहे त्यामध्ये? आमच्यामुळे झोपड्या वाढल्या म्हणजे बेशरमपणाने बोलतात कसे? सत्य काय बघा ना, तुम्ही सत्तेवरती येताना या करून दाखवा. बरोबर, तुम्ही पोलीस संरक्षणाचा विषय काढला म्हणून विचारतो, आजच्या इतकी पोलिसांचा सगळा बंदोबस्त वगैरे त्या काळातही तुम्ही ज्यावेळेला सुरुवात केली मंडळीने त्यावेळेला तो नव्हता,
त्या काळामध्ये मला वाटतं असे पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे हल्ले झालेले आहेत ना. एकदा नागपूर विमानतळावर बरं, तिथे चौबे नावाचा एक माणूस आहे, ती गँगस आहे ती बरं कम्युनिस्टांची, आणि त्यांचं एका हॉलमध्ये ते मीटिंग कोणाची होऊनच देत नाही. मी तिथे आमच्या लोकांनी तिथेच लावली, म्हणजे काय होईल ते होईल, घ्यायची मीटिंग आज तयार राहा म्हटलं. ते म्हणलं हो आम्ही तयार आहोत. आम्ही सगळे तयार गेलो. आम्ही सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली मीटिंग उधळून लावण्याची, पण आमच्या शिवसैनिकांनी असे बांबकले त्यांना बागंबाग ते पशार झाले. नंतर मी रात्री माझं विमान होतं 2:30 पहाटे नागपूर ते मुंबई, तर बाकी सगळे झोपले टाकून. मीटिंग नंतर जेवण बिवण झालं तिकडे झोपले. त्या श्याम देशमुखला ताप पण आला होता थोडा, आणि म्हटलं आता काही त्यांना उठू नका झोपू द्या. मग एअरपोर्टवर ते कोण जाणार, तर मी बालचंद्र ठाकूर वरळीकर आणि एक सपरे नावाचे पूर्वी RSSच्या तालमीमध्ये तयार झालेले आमच्याबरोबर होते. आम्ही फक्त 4 जण भारतीय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांचे 6 जण होते ते आलेले आमच्या आम्हाला सेंड ऑफ देण्यासाठी. मला एक सवय आहे म्हणजे बुक स्टॉल दिसला की जायचं आणि आवडीचं काही असलं तर विकत घ्यायचं. मी पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक पुस्तक घेतलं बरं जंगल लाईफ, ते पुस्तक घेतलं. म्हणजे होतं ते जिम कॉर्बेटचं, त्याला जवाहरलाल नेहरूंची इंट्रोडक्शन होती प्रस्तावनात, ते वाचली. फोटोग्राफ्स होते वाघांचे बिंगाचे, वाघच होता तो जिम कॉर्बेट. ते पुस्तक घेतलं आणि मी वाचत बसलो. आमच्याबरोबर एक शिपुर्डा दिला होता, जिम दिली होती एक शिपुर्डा. शिपुर्डा कसा ढोपडं निघालेला म्हातारा, अक्षरशः म्हातारा, दाढी बिडी अशी म्हणजे दाढी नव्हती, केस पिकलेले लोकडा असा. काय म्हटलं माझं संरक्षण करणं, मी ह्याचं करायचं का त्यांनी माझं करायचं, हा प्रश्न पडला माझ्यासमोर. म्हटलं बघू. मी बसलो कोचावर तिथं एअरपोर्ट, सगळे भरला होता एअरपोर्ट मुंबईला येण्याकरता की आणखीन कुठे जायचं असेल त्यांना. तर ते हे करत असताना माझ्यापाशी अशी पावलं उमटायला लागली, बसायला लागली. माझे लक्ष असतं आजही मी एंजळ्यासारखं बसत नाही, कुठे सवय नजर असते, सतर्क सतर्क अगदी अगदी नेहमीच सतर्क असतो. मी पाहत होतो अशी पावलं 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 दिसायला लागली. सफेर मला असं घेराव टाकला, वर पाहिलं तर तो नायर होता, नायडू होता. तर मी म्हटलं की आहे तुम्हाला तेरा नाम, अरे तुरे तेरा नाम बाल ठाकरे. म्हटलं हां क्यों, तुमका हमारे साथ आना पडेगा. किसलिए, नाही तुमको आना पडेगा. अरे बटे कहाँ किधर, हम जहाँ ले जाएंगे उधर. मतलब नहीं ऐसी बात नहीं हो सकती, मेरा हवाई जहाज का टाइम हो रहा है, मुझे जाना है 2:30 बजे. तो एवढ्यात मोठ्याने कोणीतरी ओरडला, नाव घेत नाही कारण बरं त्याला त्याच्यामागे काही लिगड लागायचं. त्यांनी तो जो चौबे होता त्याच्या पाठीमध्ये गुप्ती घातली बरं, गांधी मार्गानं अगदी बरं रक्ताची धार लावायला. तो पळाला, तो लीडर, तो धक्क्यावरती उडी मारून पशार झाला. तो पशार झाला तर बाकीचे पळा पण वरळीकरांनी दुसऱ्यावरती वार केला. सगळे मी तर रिव्हॉल्वर काढलंच. पहिल्या मी बघितलं आमचं प्रोटेक्शन दिलं होतं पोलिसात, तर तू कुठे पोलीस. म्हणजे त्या जवळ गेलो, तो तंबाखू चोळत होता. ज्या अरे म्हटलं इकडे बाहेर उडतोय आणि तू कसला मला भरतोयस बरं. नाही मी आहे म्हटलं, इथे हे आय व्ही एन आहे, तुमचं काम होतं माझ्यात, जमल्यानंतर तुमची दृष्टी तिथे असायला पाहिजे होती, म्हणजे पटकन यायला पाहिजे होतं. नाही आलं ठीक आहे, आम्ही निभावलं. आणि मग स्पेशल म्हणजे मला तो तिथे पार्थ स्वार्थी होते एअरपोर्ट इंचार्ज, ते आले वाल मिस्टर युवन मिस्टर ठाकरे. म्हटलं येस प्लीज कम विथ मी. तर चेंबरमध्ये घेऊन गेला, बसलं प्लीज सिट डाऊन. म्हटलं येस यू हॅव अ वेपन. म्हटलं येस हिअर इज माय वेपन अँड मॅगझिन. म्हटलं मॅगझिन इज इन साईड, जस्ट प्लीज रिमूव्ह दॅट.
मी रिमूव्ह केलं, प्लीज रिमूव्ह द बुलेट्स. वॉट आर गोईंग टू डू, आर यू गोईंग टू कॉन्फिस्टिकेट? नो नो, वेअर आर गोईंग? म्हटलं आय एम गोईंग टू मुंबई. त्याला बॉम्बे म्हणत होते, आय एम गोईंग टू बॉम्बे. वेल, आय विल कीप युअर वेपन विथ मी अँड आय विल गिव्ह टू माय पायलट. द पायलट्स नेम इज मिस्टर खोत अँड ही विल गिव्ह यू वेन यू लँड बॉम्बे, ही विल गिव्ह यू द युअर वेपन बॅक. म्हटलं ओके, इट्स अ परफेक्ट लॉरेट. ते रिव्हॉल्व त्याच्या ताब्यात दिलं, त्यांनी दिलं असेल त्या कॅप्टनच्या ताब्यात दिलं होतं. आणि अडीच वाजता इतर पॅसेंजर जाण्याच्या अगोदरच आम्हाला अगोदर विमानात बसायला पाठवलं. थंडी म्हणजे कसली थंडी बाबा, बाबा शे असं असं नाही कोणी म्हणायचं झालं ह्या प्रकारामुळे बाळासाहेब घाबरले की काय, पण ते थंडीने कापत होतो मी, प्रसंगामुळे नाही हे असं झालं. पुढे सत्तेच्या वाटचालीमध्ये भाजपच्या बरोबर पहिल्यांदा युती आपण केली सेनेने, तर ती काय केवळ हिंदुत्वाचा समान मुद्दा म्हणून? नाही, भाजप नाही, सुरुवातीला आलं माझ्याकडे प्रजा समाज होती. अगदी पहिल्या निवडणुकीला बरोबर, मला वाटतं 42 सीट आल्या होत्या त्यावर. हां, मधू दंडोते आले, प्रमिला दंडोते, महानगरपालिका. विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आगामी. सेनेचं हे जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सेना पुन्हा उभी राहते भाजपच्या सहकार्याने, तुम्हाला या आगामी निवडणुकीच्या विषयी, उद्धवजींच्या कामाविषयी, त्यांच्या नेतृत्वाबद्दल वडील म्हणून नाही तटस्थ एक पक्षाचे मूळ संस्थापक म्हणून काय वाटतं? चांगलं, मागच्याच वेळेला बोलले पहिल्या भागामध्ये की अप्रतिम रित्या त्यानं काम करतोय आणि जाण आहे त्याला, वाचन चांगलं आहे त्याचं, हे इतरांसारखं उडनटप्पूपणा नाही त्याच्याकडे, मोठा छान उत्तर देतो, हजर जवळ आहे. मला वाटतं हा जो एक मिश्किलपणा आहे हा तुमच्याकडे परंपरागत आहे दादांपासून. त्यांच्याबरोबर जी एक नेतृत्वातली नेत्यांची नवी पिढी कामाला लागलेली आहे, या सगळ्या नव्या पिढीच्या कामाबद्दल तुम्ही बघत असताना तुम्हाला काय जाणवतं? ठीक आहे ना, उद्धव काम सुंदर करतोय, काही मला त्रास होत नाही, उलट मला विश्रांती खूप मिळाली त्याच्यामुळे, म्हणजे मी विचार करू शकतो आता शांतपणाने, फक्त हा आजारपण आले एवढं. बरोबर, ते आता गेलं आहे, गेलं असलं तरी खच्चे झाले मी थोडा, पण मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा उभारी आलेली आहे. बॉडी बिल्डर होतो असल्यातला प्रश्न नाही, पण ज्या काय भेटकुल्याच्या दंडात बिंडात त्या गेल्यात पूर्ण. हां, त्यामुळे खरोखरच तुमच्या या बोलण्यातही उत्साह वाढलेला आहे सगळ्या मंडळींचा. मला सांगा की ही जेव्हा सत्तेच्या दृष्टीनं सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करते आहे, या येणाऱ्या नव्या पिढीने सेनेचं नेतृत्व स्वीकारत सेनेची ही सत्ता कशा पद्धतीनं अंमलात आणावी असं तुम्ही सुचवाल? हे विचारण्याचं कारण असं की कोणाही सामान्य माणसाला पक्ष आले गेले, सत्ता आली गेली, तरी मूळ जे प्रश्न आहेत, शिक्षण, आरोग्य, पाणी, ह्या सगळ्यांबाबत फार फरक पडलेला कुठे जाणवत नाही, तर ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सुचवाल या मंडळींना? राजकारण हे सहाणेसारखं असतं, खोडं चिकार असतात, हे खोड गेलं की दुसरं खोड, हे जिंकलं की ते तिसरं चौथं, असे खोडं उघडत असतो. आम्हाला तो धंदा करायचा नाही, खोडं उघडायची नाहीत की काँग्रेस गेलं तर आमचं शिवसेनेचं खोड नाही, बरं अशा खोड्या आम्ही करणार नाही. मुद्दा एवढाच आहे की हे तुम्ही निवडून तुम्हाला लोकांनी का दिलं ह्याचा विचार करा अगोदर, बरं. मग ज्याच्याकरता काँग्रेस म्हणा, त्यांनी त्यांना फेकून द्या, काँग्रेसला फेकून दिलं ते का दिलं? तुम्हाला निवडून आणण्याकरता आणि सत्तेवर बसण्यासाठी नाही, तर आता हा बस झाला कारभार, म्हणून आता नवीन काहीतरी करूया, त्यासाठी शिवसेनेला ते निवडून देतील. आणि ही बूज तुम्ही राखली पाहिजे जनतेची की ह्यांना काय पाहिजे ते काँग्रेस देऊ शकले नाही, ते आम्ही देऊ शकतो की नाही त्याचा विचार झाला पाहिजे. त्याला म्हणतात सरकार, त्यांनी जे केलं तेच आम्ही केलं, मग तुमच्या त्यांच्या ढोंगणावर लात मारली तुमच्या बसेल, दुसरं काय. आणि जेवढे मंत्री म्हणून बसतात आत्ता मंत्रालयामध्ये आज, हे सगळे बाहेरनं निवडून आले, त्यांना मुंबईबद्दल काही स्वारस्य नाही, काही प्रेम नाही, काही नाही, कोण आले निवडून आणि आलेले तरी कोण आहेत, इथूनचेच ते हे मुरली देवड्यांचे चिरंजीव विरंजीव वगैरे ते टकले कामत, यांना काही स्वारस्य नाही मुंबईत, निवडून येणे बस आणि मिरवणे, हे मुंबईचं जे एकंदर स्वरूप आहे हे स्वरूप ग्रामीण भागात नाही. त्यांच्या वेदना आज ते चित्रपट जो काढला आहे, गोष्ट छोटी पण डोंगरावडी, छोटी गोष्ट डोंगरावडी, ह्या चित्रपट तू पाहच, त्याच्यामध्ये त्यांच्या वेदना यातना सगळ्या तिथे चित्रित झालेल्या आहेत. अप्रतिम चित्रपट आहे तो, पण तो ग्रामीण भागात जोरात आहे, शहरी शाण्यानं काही नाही.
त्यांना 75 हॉटेल आहे, मटण बिर्याणी चिकन बिर्याणी मिळते. आणि बिर्याणी सलग तांदूळ कुठून आला, शेतकरी राबल्या शेतात तुमच्यासाठी, हे विसरू नका. त्याची जाण, शेतकऱ्याची जाण ठेवायला हवी. धान्य पिकवतो तुमच्यासाठी, तो फासावर जात आहे ह्याची तुम्हाला पर्वा नाही. हे हे आम्ही बघितलं एकंदर परिस्थिती. त्याची बाजू कोण घेणार? खत नाही, त्याच्यात पावसाने तर दगा दिलाच आहे. त्यानंतर खत नाही, दाणे नाहीत म्हणजे पेरणीला काही नाही, पाणी नाही शेतीला, भारनियमन, वीज गेली की पंप बनला की रिपेअरला 18-15 जातात, तर शेती सुखी तुम्हाला फार घाणेरडी परिस्थिती आहे महाराष्ट्रात. तुम्ही बोलताना मगाशी उल्लेख केलात मुरलीधरांच्या चिरंजीवांचा, म्हणून मला सहज आठवलं की नवी पिढी जी राजकारणातली वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची येते, हे बहुतेक जण परदेशात शिक्षण घेऊन येऊन मग इकडे राजकारणात भारतातले आलेले आहेत. पण आपलं काय आहे, आपली संस्कृती संस्कार वगैरे हे परदेश शिकायला मिळतं, आपल्याकडे नाही मिळत. बरं, काय नवीन फॅशन आहे? सहज उत्सुकता म्हणून विचारतो, तुम्ही आता राज्यावर पूर्ण तुमची, मला असं वाटायला लागलं की उद्धवला परत परदेशी पाठवून शिकून तो यावा आणि परत नेतृत्व करावं. काय खरं, ह्या गोष्टी काय तिकडे मिळतात काय? हां, हे काय खेळणी आहेत? खरं आहे. नाही नाही, ह्याचं जिथं जागतं उदाहरण तुम्ही स्वतः आहात ना, तुमची महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर एवढी पकड. 60 फी भरली म्हणून मला शाळेतनं काढून टाकलेले विद्यार्थी मी आहे. कुठल्या शाळेत होतात? ओरिएंट हायस्कूल, या इथे इथे शेजारीच आहे बदल. किती शिक्षण झालं हो तुमचं? मी 6 गेलो. बरं. आणि कोठारी मास्तर होते. बरं. आणि प्रेमाने हाक मारायचे विद्यार्थ्याला, माझ्या नावाचा उल्लेख केला, ठाकरे या प्रेमानं, तुझी 60 फी भरलेली आहे, केव्हा देणार? म्हटलं माझे वडील फिरतीवरती आहेत म्हणजे बाहेरगावी आहेत. ते आलं की विचारतो, उद्या जर तू फी भरली नाही तुझं शाळेतनं नाव काढून टाकण्यात येईल, काय करणार? आलो रडत घरी, आईला सांगितलं असंच झालं, तर बाबा मी तरी काय करू, हे म्हणे आता केव्हा येणार आहेत, कुठे आहेत काय पत्ता नाही. तळ हे असे मोबाईल विवर असलेलं फडी नव्हती. बरं, काय नाही, शाळेतनं काढलं. ती राहिली. फक्त मला वाटतं विचारांची संस्काराची शाळा घरातली चालू राहिली. आणि बरेच थोर मोठे लोक, मला वाटतं इंदिरा गांधींचंही शिक्षण झालेलं नाही. बरं, असे आम्ही सगळे थोर मोठे लोक बिनशिक्षणाचे. बरं, पण पूर्ण पकड असलेले नक्कीच ते निर्माण झाली असं म्हणतात. मला एक सांगा, हे आपण पकडीचा पूर्ण पकड असण्याचा विषय काढलाय म्हणून म्हणतो की तमाम शिवसैनिक पूर्णतः पाठीशी पक्के असताना काही नेते मंडळी मात्र पक्ष सोडून जात गेली, पाठीवर वार केलाय असंच म्हणता येईल तुमच्या भाषेत बोलायचं तर, तुम्ही याच्याकडे कशा याने बघता? अत्यंत निर्विकारपणे. निर्विकारपणे त्यांनी वार केले, त्या पाठीत वार केले म्हणजे माझ्या, त्यांच्या सूर्याच्या धारी बोथट झाल्या. बरं, त्यांची धारच गेली. बोंबल्याच्यामुळे बोंबलत आहेत, बोंबलू द्या. त्यांनी एक लक्षात घ्यावं की शिवसेनेचा स्पर्श हा मिडास टच होता. शिवसेनेच्या स्पर्शामुळे तुमचं सोनं झालं आयुष्याचं, हे विसरू नये. गल्ली कुचीतले गँगस्टर्स महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले मी. बरं, आणि त्यांनीच कबूल केलेलं आहे की जर आज शिवसेनेचा जन्म झाला नसता तर माझा एन्काउंटर झाला असता. ही जर माणसं माझ्या आता माझ्या मुळावर येत नाही, येऊ शकत नाही, हिंमत नाही त्यांची येण्याची. बरं, तर हे सगळं आमचं आहे, त्यामुळे मला त्यांची पर्वा नाही. मला किती जण आहेत असे? फार थोडे, मोजके. बरं, म्हणजे हाताचे बोटंसुद्धा जास्त होतील असं वाटतं. आणि अशा तऱ्हे मी हे करतो आहे माझ्याही लोकांकडनं विरोध, म्हणजे शिवसेना आता जनता पक्षात मर्ज करावी असे सांगणारी अक्कल मला भेटले ना. बरं, मला वाटतं पक्षांतर्गत सुद्धा लोक भेटले ना असे. हां, मी गच्चीत बसलो होतो जुन्या मातोश्रीत, आता ही नवीन मातोश्री, आणि दत्ताची साडी आली माझ्याबरोबर बसले, नंतर वामनराव महाडिक आले माझ्याबरोबर बसले, आणि हे बसल्यानंतर मग फोन आला. ते आमच्याकडे एक देशपांडे होते,
त्यांचा फोन आला, बाळासाहेब काय करताय? म्हटलं मी बसलोय, दत्ताजी आहेत, मामंतराव महाडिक आहेत, आणि मी बसलोय, येतं का महापौर बंगल्यावर? म्हटलं कशाला? आणि म्हणे मनोहरचा शेवटचा दिवस आहे महापौर पदाचा. आणि मग म्हटलं मनोहरला नाही आमंत्रण देत आहेत त्याला, तुम्ही कशाला आमंत्रण देता मला? आणि मी म्हटलं ही काय बोलण्याची पद्धत आहे? म्हटलं मला येण्याची काही गरज नाही, तुम्हाला गरज वाटलं की तुम्ही या इकडे. आले सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांना एकच प्रश्न विचारला. पहिल्यांदा म्हणे तुमच्या शिवसेनेत म्हणे जे काही सुराम आदिवाले आहेत एवढीच फक्त त्यांच्यापुरतीच शिवसेना शिल्लक आहे. म्हटलं असं? म्हटलं मला कल्पना नव्हती. म्हटलं का हो तुम्ही ज्यावेळेला म्हटलं अध्यक्षपदासाठी एका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उभ्या होतात त्यावेळेला ह्या सुरे मारेवाल्यांना प्रचारासाठी नेलं होतं आणि तुमचे बोर्ड लावण्यासाठी नेलं होतं ना, हे विसरलात का तुम्ही? नाही म्हणे म्हणजे गळपटले मुद्दे काय त्यांच्याकडे. हे सुरे मारेवाले माझे शिवसैनिक, त्यांना त्यांचा वापर केला, अध्यक्ष झाले आणि आता आरोप करतात माझ्यावर. मग एकाची झडती घेतली मी. म्हटलं का तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय शिवसेना मोठी करण्यामध्ये, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय? ठीक आहे दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सुधीर जोशी ही सगळी मंडळी आहेत, त्यांनी आपली भाषणं आपली नरडी गरम केली आहेत त्यांनी. बरं तुम्ही काय केलं? काही नाही, गप्प बसले सगळे. म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही मला राजकारण शिकवण्याचा भानगड पडू नका, कारण मी राजकीय व्यंग्य चित्रकार आहे. तुम्ही डॉक्टर असाल, कोणी असाल, कोणी असाल, पण म्हटलं इट इज अ फेज. जसं संयुक्त महाराष्ट्र समितीचं झालं, आली आणि गेली, तसा जनता पक्ष उद्या जाणार आहे हे विसरू नका. आणि मला त्यांच्यावर यायचं नाही, मला माझी शिवसेनाच टिकवायची आहे, माझा पूर्ण विश्वास आहे की शिव सगळे जातील पण शिवसेना टिकेल. तेच झालं. बरं, आणि आज ती माणसं काही जिवंतच आहे अर्थात, तर मी नावं घेत नाही. बरोबर काय, पण तुम्ही पहिली सभा डायरेक्ट शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्णय तिथपासून ते इथे जनता पक्षामध्ये सामील न होण्याच्या निर्णयापर्यंत कायम तुमच्या मताशी जे ठाम राहिला खूप आहे. कुठेतरी जशी राजकीय परिपक्वता अनुभवाचा भाग आहे, तसंच कुठेतरी सिक्स सेन्स असण्याचाही भाग असेल हा ठाम निर्णय घेताना, एकाकी निर्णय घेतो. तो सेन्स कुठचा मला माहीत नाही, पण कॉमन सेन्स होता. तो सिक्स सेन्स आहे का, सेव्हन्थ आहे का, एट आहे मला माहीत नाही, पण अशी तुम्हाला चाहूल लागते ना. हो ते इंट्युशन मला येते, मिळते मिळतायची. बरं, ही चाहूल या नव्या नेतृत्वाखाली विधानसभेची या निवडणुकीकडे जात असताना काय सुचवते? घेऊ ना भगवा, झेंडा फडकवणारच. वा, नक्की फडकवणार, कोणत्याही परिस्थितीत फडकवणार. बस मला वाटतं मराठी माणसातल्या सामर्थ्याची जाणीव त्यांना तुम्ही ज्या समर्थपणाने करून दिली. अनेक जण आता निघाले मराठी मराठीच्या चिपड्या घेऊन. बरं, पण जी चिपळी मी हातात धरली त्या चिपळीशी यांचा तुलना करता नाही येणार. नुसतं मराठी शब्दानं गांगरून टाकू नका तुम्ही त्यांना, काय देऊ शकता तुम्ही? बरं, हे जे मराठी माणसामध्ये त्याच्या सामर्थ्याचा स्वाभिमानाचा तुम्ही जो चेतावणी त्याला दिलेली आहे आणि हिंदुत्व सगळं जे एकवटवलेलं आहे हे सारे जण मला वाटतं अर्थातच तुम्हाला काय आता आमच्या वाक्याच्या चोऱ्या व्हायला लागले, त्याला काय करायचं? मी म्हटलं मराठी आमचा हा श्वास श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे, या वाक्याचे अक्षरशः हायजॅक बोलतात काही लोक, आता बोल द्या. बरं, पोरग कोणी दत्तक घेतलं म्हणून बापाला विसरता नाही येणार आहे. समजलं? घ्या, तुम्ही पोचताय ना, तुम्हाला पोर नाही म्हणून घ्या, माझा पोर घ्या, आपली ताकद आहे आणखीन काढण्याची, आणखीन काय करायचं बोलायचं. तुम्ही चवीनं जसं चोरचोरीत बोलता तसं चवीनी खाता, तर हे सगळं आपण तुमच्या आठवणींबरोबर तुमच्या सगळ्या व्यक्तिगत गोष्टी तुमच्या तोंडून थेट बरेच जण ऐकायला उत्सुक आहेत म्हणून वर्कणी तुम्हाला कदाचित भाबड्या वाटतील प्रश्न, पण विचारतो म्हणजे तुम्हाला स्वतःला आवडणारा पदार्थ म्हणजे खाणं कोणत्या पद्धतीचं आवडतं? मी शिव्या जास्त खातो आणि त्यांना पचतात मला. हो, काही पोट बिघड पोट वगैरे बिघडत नाही मला. हां असं आहे म्हणजे काय जेवणाचा एक मूड असतो असा, खायचं म्हणजे खायचं. पूर्वी घाबरत जेवत होतो, आता घाबरत नाही. म्हणजे कॉन्स्टिपेशन होईल, मद्धकोष्ठ होईल, अमुक तमुक, आता काही प्रश्नच नाही, आता खातो. बरं,
मांनी केलेला कुठला पदार्थ विशेष करून आवडायचा? मांनी केलेले सगळेच पदार्थ चांगलेच असायचे. म्हणजे पुरीचं जेवण तर माझं अगदी घाटी जेवण होतं अक्षरशः. पंचपक्वान्न मी त्याला म्हणत. घाटी म्हणजे कशा पद्धतीने? म्हणजे बाजरीची भाकरी, झुणका, लसणीचा ठेचा, त्यात तिळाचं तेल, कांदा, हे हे जेवण माझं होतं. बरं, आणि त्यावेळेला एक भाकरीपाच होत होतो. बरं, संपूर्ण तुमच्या आयुष्याच्या वाटचालीमधली मांची सर्वात लक्षात राहिलेली अशी आठवण कुठली? आता कसं सांगता येईल? अनेक असतील, स्वाभाविक आहे, तुमच्या बरोबर. तिने मी तुरुंगात असताना घर सांभाळलं. हा, हे विशेष. बरोबर, रडत नाही बसली ती. हा, बरं, हिमतीने तुरुंगात यायची, मला भेटायची. पण घरी दादानं सांभाळलं तिने. कारण इथे काय, इथे बातम्या यायच्या, काही उडण टप्पू लोक यायचे, त्याच्यामध्ये ते घाबरणारे बातम्या सांगायचे, दादांच्या कानावर घ्यायचे. सासाहेब म्हणे, बघा तुम्ही वसंतराव नायकांना फोन करा. आज म्हणे, साहेबांना बर्फाच्या लादीवर झोपवलं होतं. दादा घाबरायचे असे, म्हणजे थोडं बर्फाची लादी म्हणजे मोठी लादी, त्याच्यावर आम्ही झोपलो आहे तरी कल्पना करा. मग दादा वसंतराव नायकांना फोन करायचे. काय म्हणे, नाही तसं कधीच होणार नाही म्हणे, मी इथे आहे, आपण काळजी करू नका. कोणीतरी पसरले, पैसे मागायचे ते. असे अमुक अमुक पैसे दिले तर मी हे बंद करतो, त्यांना बर्फातनं बाजूला काढतो. हे असे सगळे धंदे करणारी लोकं येऊन गेले इकडे माझ्या ॲबसेन्समध्ये. मागच्या सगळ्या वाटचालीमध्ये आणखी एक गोष्ट विचारायची राहिली होती की जसं मार्मिकचं तुम्ही सगळं सांगितलं, तसं सेनेच्या बातम्या तुलनेने सर्व वर्तमानपत्र देत असताना ही सामनाचा पसारा काढावासा का वाटला, वाढवावासा? मी फ्री प्रेस सोडल्यानंतर ज्यावेळेला मी मार्मिक काढलं, मार्मिक हे साप्ताहिक होतं, आणि हा जो दैनिकाचा मारा माझ्यावरती व्हायचा त्याला ताबडतोब उत्तर देणं हे साप्ताहिकात कठीण होऊन बसलं. म्हणजे मी ज्याला उत्तर द्यायचं त्याला त्यांचे नवीन मारे सुरू झालेले असायचे. त्याला उत्तर करता मला परत एक आठवडा थांबावं लागायचं. तर ह्याला डेलीच पाहिजे, दैनिकच पाहिजे, रोजची गरज म्हणून, रोजची गरज. बरं, तिथल्या तिथेच चेचून ठेचून टाकायचं. म्हणून मी सामना काढला, आमने सामने.